शिवतीर्थजवळ कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराकडून एकावर चॉपर हल्ला, जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराने एकावर चॉपर हल्ला करून जखमी केल्याची घटना काल दुपारी शिवतीर्थजवळ घडली. सोनू उर्फ ललित गणेश चौधरी असे जखमी तरुणाचे नाव असून या प्रकरणी बोबड्या उर्फ लखन दिलीप मराठे याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की काही दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या बोबड्या उर्फ लखन दिलीप मराठे याने सोमवारी दुपारी 1 वाजता सोनू चौधरीला शिवतीर्थजवळ भेटायला बोलावले होते. सोनू तेथे पोहोचताच बोबड्या उर्फ लखन याने मी जेलमधून बाहेर आलो आणि तू मित्र असतानाही मला भेटायला आला नाही. मी जेलमध्ये असल्याने माझ्याकडे खर्चायला देखील पैसे नाहीत, त्यामुळे तू मला पैशांची मदत कर. तेव्हा सोनू याने माझ्याकडे पैसे नसल्याने मी तुला देऊ शकत नाही असे सांगितल्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यामुळे बोबड्या उर्फ लखन याने सोनूच्या कानचिलात लगावली. प्रतिउत्तर म्हणून सोनूने देखील बोबड्या उर्फ लखनच्या कानचिलात लगावली. एवढ्यात बोबड्या उर्फ लखन याने त्याच्या खिशात असलेला चॉपर काढून सोनूच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनूने तो वार चुकवला व तो त्याच्या हातावर गेला. वार झाल्याने सोनू हा जखमी झाला असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बोबड्या उर्फ लखन दिलीप मराठे याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.